स्वागत न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे। यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली पाहिजे। या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महादेवराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मागणी मान्य करावी, अन्यथा पुढील काळात मोठे आंदोलन उभे करण्यात आले येईल असा इशारा यावेळी भानुदास हाके मेजर व रमेश वरकटे यांनी दिला आहे। यामध्ये आंदोलनात प्रशांत शिंदे, मनोज गलांडे, महेंद्र कोपनर, संभाजी मेरगळ, वसंत केसकर, पांडुरंग खामगळ, नाना आटोळे, श्रीराम देवकाते, छगन गिरे, बापू बिटके, संतोष कानडे, नारायण शिंदे, राजू शिंदे, मनीषा जगताप, स्वाती भगत, कचरनाथ होलगुंडे, भाऊसाहेब खमगळ, लक्ष्मण कानडे आदी सहभागी झाले होते। यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे व तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी आंदोलनकाशी चर्चा करून निवेदन स्वीकारले। याचा आढावा घेतला आहे आमचे न्यूज 7 डेचे कर्जतचे प्रतिनिधी आशिष बोरा यांनी। बघूया सविस्तर वृत्त। आज महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ माजलेला आहे आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जे काही पिकं होते ते पिकं सगळी भुई सपाट झालेली आहेत। तर शेतकरी एवढा अडचणीत आलेला आहे। पहिलेच काही दिवस दूध धंद्यामध्ये शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा सुद्धा मोडीस काढलेला आहे आणि त्यातूनच काही थोड्याफार प्रमाणात दुधाचा धंदा सुरू झालेला आहे। तरी त्याप्रमाणे मागणी नाही, दुधाला त्याप्रमाणे भाव नाही। तरी पण आता हे पिका पावसामुळे पेरणी केलेली होती, त्या पेरणीचंही सगळं भुई सपाट झाल्यामुळे शेतकरी कंबारनं मोडलेलं आहे। तर आमची अशी मागणी आहे व हे सरकार आता काय म्हणते पंचनामे करा। पंचनाम्यामध्ये सगळ्यांचीच असे 100% जमीन क्षेत्र येऊ शकत नाही आणि त्यात टाईम वेळ फुकट घालवण्यापेक्षा सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा असा आमचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आमची एक सरकारला मागणी आहे, विनंती आहे। आणि शेतकऱ्याला हे शेतकऱ्याची जी नुकसान भरपाई आहे ते प्रत्येक कुठं चॅनल न लावता, कुणाला चेरीमेरी न देता आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी हीच आमचा सरकारला मागणी आहे। आज आम्ही तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं पंचनाम्याचा घात करण्यापेक्षा किंवा शेतकऱ्याचं त्या ठिकाणी बांधावर जाऊन पंचनामे करण्यापेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी 50,000 रुपये त्या ठिकाणी मदत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं या ठिकाणी कंबारडं मोडलेलं आहे तर शेतकऱ्याला उभा करण्यासाठी त्या ठिकाणी आमची मागणी जी आहे ती मागणी सरकारने त्या ठिकाणी मान्य करून लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही तर येणाऱ्या उद्याच्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी उभा करेल असे या ठिकाणी आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सरकारला इशारा देतो।